पनवेल महापालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासाची कामे वेगाने मार्गी लागत आहेत. त्यानुसार पनवेलमधील कष्टकरी नगरमध्ये महापालिकेच्या माध्यमातून समाज मंदिर उभारण्यात येणार आहे. या समाज मंदिराच्या कामासाठी सुमारे 9 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या समाज मंदिराच्या कामाचे स्वतंत्र दिनाचं औचित्य साधून माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, अजय बहिरा, माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, भाजप नेते राकेश भुजबळ, अशोक आंबेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी उपस्थित होते. हे काम मार्गी लागल्याबद्दल कष्टकरी नगरमधील नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानले आहेत. आज आपण पनवेल महानगरपालिकेतर्फे पनवेल म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची छोटी मोठी कामं सतत करत आहात. आज आमची टर्म संपलेली असताना सुद्धा हे जे मागच्या टर्ममध्ये आम्ही जे काय काम प्रपोजल दिली होती ती प्रपोजल आता सँक्शन झालेली आहेत. ती महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन या कंपनीला साधारणतः 9,66,400 काम ते साधारणतः 8,18,000 यांनी काम करायचं ठरवलेलं आहे आणि त्याचा साधारण एक 60 दिवसाचा पिरियड आहे. 60 दिवसाच्या पिरियडमध्ये त्यांनी काम ते पूर्ण करायचं आहे. चांगल्या प्रकारचं काम करून घेण्याची जबाबदारी आमची राहील. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टरसुद्धा आपले पनवेलचे असल्यामुळे आम्ही त्यांच्या मागे राहून काम चांगलं करून घ्यायचं असे मी बरेच दादांना आश्वासन देतो की हे काम आम्ही स्वतः उभे राहून यातून काम करून घेऊ. आणि इथले जे काय गणेश वसाहतीतील वस्तीतली लोकं असतील, आजूबाजूच्या सोसायटीतली लोकं असतील, यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील ही महानगरपालिकेच्या मार्फत आम्ही असेल आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी करत असतो. आणि हे प्रत्येक काम आता प्रभाग 17 मधले असेल बाजूच्याच ग्राउंडमध्ये काम करण्यासाठी परेशदादांनी अहोरात्र मेहनत केली आणि तिथे वेगळ्या प्रकारचं आणखी आपल्याला प्रोजेक्ट तयार करायचा आहे. आणि हे करत असताना आजचं हे छोटं मोठं जरी काम असेल, 9.5 लाखाचं जरी काम असेल तरी चांगल्या प्रकारे वास्तू महानगरपालिकेची तयार होईल आणि इथल्या लोकांना त्याचा उपभोग घेता येईल असं मला आज वाटतं. आणि या कामात नेहमी सहकार्य करणारे परेशदादा असतील, आपल्या पक्षाचे नितीनभाई असतील, यांचं नेहमी सहकार्य मिळतं आणि त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो. आणि कॉन्ट्रॅक्टरने लवकरात लवकर काम करून आमच्या लोकांना ही सुविधा पुरवावी अशी मी आशा व्यक्त करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.